नांदेड मनपातील कायम कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनतर्फे विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये असंख्य महिला वर्ग व पुरुष वर्ग उपस्थित होते. उपोषणकर्त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. हे आंदोलन 3 दिवस चालणार आहे. यामध्ये असंख्य कर्मचाऱ्यांनी मुंडन करून आंदोलन केले व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन कामगार कर्मचारी तर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे संस्थापक गणेश शिंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बाईट गणेश शिंगे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन संस्थापक अध्यक्ष. महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनने जाहीर केल्याप्रमाणे कामगार कर्मचाऱ्याच्या मूलभूत हक्काच्या मागण्यासाठी 1 सप्टेंबर 2021 पासून आंदोलनाची घोषणा केली होती. 1 तारखेला गेटसभा द्वारसभा घेऊन आम्ही आमचं म्हणणं मांडलं. 2 तारखेला मुंडन आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि उद्याच्या 3 तारखेला प्रचंड प्रमाणात धरणे, निदर्शने आणि घेराव आंदोलन या ठिकाणी होणार आहे. आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर महानगरपालिका प्रशासनाने निश्चित आम्हाला जेलमध्ये घालावं. आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर महानगरपालिका प्रशासन आमच्या संघ मागण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चेला बसावं. आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर नक्कीच आम्हाला जेलमध्ये घाला. आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर नक्कीच आम्हाला निलंबित करा. आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर आम्हाला घरी पाठवून द्या. परंतु आमच्या मागण्याची उकल या ठिकाणी प्रशासनाने प्रामाणिकपणाने करावी अशी संघटनेची प्रामाणिक इच्छा आहे. उद्या कोणतं आंदोलन आहे तुमचं?